आयटीकडनं शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. यात प्रामुख्यानं 132B9 अंतर्गत ही सगळ्या मालमत्ता ज्या आहेत त्या अटॅच करण्यात आलेल्या आहेत. यापैकी बिलखडी चेंबर्समधील 31 फ्लॅट जे आहेत ते देखील अटॅच करण्यात आलेले आहेत, त्याची देखील जप्ती करण्यात आली आहे. मी सध्याला जे बिलखडी चेंबर्स आहेत तिथेच आहे. इथे यशवंत जाधव यांचं निवासस्थान आहे. यशवंत जाधव यांच्याच निवासस्थानातील 31 मालमत्ता ज्या आहेत त्या यात प्रामुख्यानं जप्त करण्यात आलेल्या आहेत. यात तात्पुरतं अटॅच जरी का करण्यात आलेले असले तरी तिथे सध्याला तुम्ही राहू शकता 6 महिन्यापर्यंत. यामध्ये प्रामुख्यानं पुरावे जे आहेत ते यशवंत जाधव यांना सादर करावे लागणार आहे आणि या अंतर्गतच पुरावे सादर केल्यानंतर हे अटॅचमेंट जे आहेत ते रद्द करण्यात येईल. यात प्रामुख्यानं बघायचं तर जाधव यांनी न्यूज हॉक मल्टीमीडियाच्या माध्यमातून बिलखडी चेंबर्समधील 31 फ्लॅट्स खरेदी केल्याचा आरोप जो आहे तो आयटीकडनं करण्यात आलेला आहे. यात इमारतीतील 4 ते 5 भाडेकरूंना रोख रक्कम दिली गेलेली आहे आणि प्रत्येकी 30 ते 35 लाखांपर्यंत हे पैसे जे आहेत ते वळते केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. त्याचसोबत आणखी जे 40 मालमत्ता आहेत त्यांचा देखील तपास सुरू आहे आणि या संदर्भात जाधव यांच्याशी संबंध असल्याचा आरोप देखील करण्यात आहेत. यात प्रामुख्यानं परदेशाच्या हवाल्यामार्फत चॅनलच्या मार्फत हे पैसे जे आहेत ते दिल्या गेल्याचा आरोप जो आहे तो आयटीकडनं ठेवण्यात आलेला आणि या संदर्भात चौकशी जी आहे ती सध्याला सुरू असल्याची माहिती आहे. कॅमेरामॅन अजित कदमचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.